माझे नवनवीन किचन टिप्स व्हिडिओ पाहण्यासाठी आरुषी केक अँड रेसिपी या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. प्रत्येकाला माहीत असायला हवेत हे घरगुती रामबाण उपाय. चपाती करण्यासाठी कणिक मळताना गव्हाच्या पिठात 2 चमचे ताजे दही घालावे आणि मळवावे. ही पिठाची कणिक 15 मिनिटे तशीच झाकून ठेवावी. त्यावेळी यामध्ये जी प्रक्रिया होऊन विटामिन B12 प्रमाण अनेक पटीने वाढते. या पद्धतीने मळलेल्या कणकेच्या रोज चपात्या कराव्यात. आठवड्यातून किमान 2 ते 3 वेळा तरी अशा पद्धतीने कणिक भिजवावी. चपाती करताना लाटलेल्या चपातीला उष्णता मिळते, परंतु उष्णतेमुळे विटामिन B12 अजिबात नष्ट होत नाही. उष्णतेचा कुठलाही परिणाम त्याच्यावर होत नाही. त्यातील B12 आपल्या शरीराला मिळते. कणिक मळून 15 मिनिटे पीठ तसे ठेवायची आणि त्यानंतर या पिठाच्या चपात्या बनवायच्या. याचा कुठलाही साइड इफेक्ट नाही. चपात्या अशा पद्धतीने बनवून खाल्ल्या तर पुढील फायदे मिळतात. 1. चक्कर येणे कमी होते. 2. मणक्याचा जो त्रास आहे तो निघून जातो. 3. हातापायांना मुंग्या येणं थांबून जाते. हातापायांना जो बधिरपणा जाणवतो तो निघून जातो. 4. सतत तोंड येण्याची समस्या असेल तर या उपायाने ती पूर्णपणे निघून जाते. 5. उष्णतेचा त्रास कमी होतो. 6. चिडचिडपणा आणि झोप न लागणे या तक्रारी कमी कमी होऊन पूर्ण बंद होतात. 7. कमजोर स्मरणशक्तीवर काम होऊन स्मरणशक्ती सुधारते. 8. विटामिन B12 कमतरतेमुळे जाणवणाऱ्या समस्या आहेत त्या पूर्णपणे निघून जातात. 9. शरीरामध्ये विटामिन B12 प्रमाण निश्चित राहावं म्हणून नॉर्मल व्यक्तींनीसुद्धा हा उपाय आठवड्यातून 2 ते 3 वेळा करणे खूप गरजेचे आहे. 10. विटामिन B12 प्रमाण तुमच्या शरीरामध्ये संतुलित राहिले तर वरील समस्या अजिबात होणार नाहीत. हा अत्यंत साधा, सोपा, सहज करता येणारा असा उपाय आहे. एका चपातीला साधारण 1 चमचा दही हे प्रमाण लक्षात ठेवावे. तर हा उपाय तुम्ही नक्की करून पहा. याबरोबरच विविध प्रकारचे दूध आणि दुधापासून बनवलेले पदार्थ विटामिन B12 मिळण्यास मदत होते. मशरूम, बदाम किंवा सोयाबीनचं दूध तसेच मोड आलेल्या कडधान्यांचा आहारात समावेश करावा. मैत्रिणींनो, माझे असेच नवनवीन किचन टिप्स पाहण्यासाठी जर चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनपूर्वक आभार. धन्यवाद.